प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झाले आहे. 4 दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात सुरत हायवेवर बेवारस अवस्थेत सापडलेले होते. त्यांच्यावर धुळ्यातील एका शासकीय रुग्णालयात उपचार चालू होते. रवींद्र पाटील यांचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली होती. गौतमीने आपल्या वडिलांना एक खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं, पण त्यांच्यावर उपचारादरम्यान आज निधन झाले आहे. रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही लोकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. याबाबत गौतमीला माहिती मिळाल्यानंतर तिने आपल्या वडिलांची पुण्यात नेण्याचा निर्णय घेतला. रवींद्र पाटील यांची प्रकृती धुळ्यात जास्त बिघडली होती, त्यामुळे गौतमीने यांना पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला. याबाबत गौतमीने एक व्हिडिओ जाहीर करत आपल्या वडिलांची जबाबदारी घेतली होती. रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं, त्या कारणामुळेच गौतमीची आई तिला पुण्यात घेऊन आली होती. गौतमी तिथे लहानची मोठी झाली आणि तिने डान्स क्लास लावला. त्यानंतर गौतमीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले होते. त्यानंतर गेल्या वर्षीपासून गौतमी प्रसिद्ध झाली. या दरम्यान गौतमीने एका चित्रपटात सुद्धा काम केले होते, परंतु गौतमीवर आज दुःखाचे डोंगर कोसळलेले आहे.